मित्रांनो, तुम्ही मागच्या व्हिडिओच्या भागामध्ये बघितलं असेल, गुरुवर्य अमलभाऊ गडदे यांनी पौष पौर्णिमा निमित्त देवी देवतांच्या दर्शनासाठी एक दिवसाची ट्रीपचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये जेजूरमध्ये खंडोबारायाचं दर्शन, मांढरगावात आई काळूबाईचं दर्शन, त्यामध्ये आपण खंडरायांचं दर्शन खूप छान प्रकारे घेतले होते. आता ते ओढ लागली आपल्या दर्शनासाठी, ती म्हणजे आई काळूबाईचं दर्शन. चला मित्रांनो, पुढील व्हिडिओच्या भागामध्ये आपण बघूया. आई काळूबाईच्या नावानं नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, हा ब्लॉगचा दुसरा पार्ट आहे. पहिला ब्लॉगचा एंड आपण गडाच्या पाय तशीच केला होता. आम्ही तर आता फ्रेश झालेलो आहे आणि एकीकडे आता आपल्या जी नाश्त्याची सोय झालेली आणि दुसरीकडे गावच्या आणि मुंबईच्या दोन्ही महिला मंडळ मिळून पोळ्यांचा नैवेद्य तयार करतात. कारण की गेल्या वर्षी आपल्याला खूप लेट झाला होता, तर यावर्षी आपल्याला लवकर जाऊन 3-4 वाजेपर्यंतच आईचा छबीना काढायचा. मित्रांनो, सर्वप्रथम आपण जे महिला मंडळांना आईसाठी नैवेद्य म्हणतात तिकडे जाऊन थोडासा शूट करूया, नंतर आपण जाऊन नाश्ता करूया. चला मित्रांनो, भेटूया. आणि मित्रांनो, दिवसभरामध्ये तुम्हाला नक्कीच आमच्या ब्लॉगला खूप छान छान व्हिडिओ बघायला भेटणार आहे आणि आम्हाला पण खूप मजा येणार आहे शूट करण्यासाठी. तर चला मित्रांनो, तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू राहा आणि आमचा पूर्ण दिवसभर आता जे पण आम्ही शूट करणार आहे ते तुम्ही ब्लॉगला राहून बघा. मित्रांनो, आता आपण बघितलं देवीसाठी प्रसाद बनतोय. महिला मंडळ खूप सुरेखरित्या पटापट कामा उरकून घेतात ते. आणि दुसरीकडे आपले गुरुवर्य अमलभाऊ गडदे हे देवीच्या मुखवट्याचा छान प्रकारे ते शिंगार करतात आणि आपण त्याची एक झलक बघूया. आणि मित्रांनो, आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ येऊन गाडीमध्ये बसलेले. आता बघूया पुढचा प्लॅन काय आहे. कोण बोलतंय प्रतिभाला दिलं जायचं, तर कोण बोलतंय डरगावात आपल्या आई काळूबाईला भेटायला जायचं. तर प्लॅनमध्ये कन्फ्युजन आहे, तर मला असं वाटतं की बालाजीला जातोय आपण. तर चला आपण आता बालाजीसाठी जाऊया आणि तिकडे जाऊन बालाजीचं दर्शन घेऊया. तुम्हाला काय बोलायचं आहे बोला. आणि मित्रांनो, इथले सर्व मित्रमंडळांच्या अध्यक्ष कोमलताई आहे. तर कोमलताई काय बोलतात, आपण त्यांचं एक थोडक्यात मनगत ऐकूया. तुम्ही ह्या वर्षी तुम्ही आम्हाला पहा, आम्ही कसं ट्रॅव्हलिंग कसं एन्जॉयमेंट करतो, नेक्स्ट इयर तुम्ही आमच्यासोबत या. हां, म्हणजे आपण कमसे कम 10-12 गाड्यांचं नियोजन करूया ना, आणि त्यामध्ये ट्रिप पण नसणार आहे. आणि तुम्ही नक्की यांच्या चॅनलला सबस्क्राइब करा, क्रिस्टर अँड मिसेस शेट्टी, लाईक कमेंट शेअर फॉलो सगळे करा. इंस्टा पण आयडी आहे त्यांची, फेसबुकला पण आयडी आहे. आणि जर पर्सनल नंबर पाहिजे असेल तर माझ्या द्या. आमच्या दाजीत बाकी. आणि आता गाडी निघाली, आता सांग गाडी कुठे निघाली. आता आपण चाललो आहे मांढरी काळूबाई. नाही, ऍक्च्युली प्रतिभालाजी बोलतात ते. आपल्याला नक्की काय माहित नाही, प्लॅन मध्ये चेंज होऊ शकतो. जोपर्यंत तिथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही आपण कुठे झाले. चला मांढरा उतर की तुम बोलो आपल्या तिथे मी रिपीट करतो. कोण बोलो तेरको नाही आता आहे ना. हा मग मना देवाची गाणी म्हणायची. इथं थोडी डीजेची गाणी म्हणायची. मना पण सुरुवात कर. चला बोला लवकर.
काय नाही काय नाही, ट्राय ट्राय बट डोंट ट्राय. बोला बोला लवकर बोला. बोला ना चोरगे पाटील, बोला की पटापट काय आले थोडं बोललो होतं काय बोला. देवाचं देवाला त्याला माझं मुख्यमंत्री यायचं, मुख्यमंत्री जायचं बोला ना. येते त्यांना मला माहिती गावाला बोलायचं. श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ. पुढे पुढे येणार पण बाई असं असते तुम्ही रेकॉर्डिंग ने काय करून लगे कमल ताई तुमचं काय म्हणणे. टीव्ही लावली बघितलं का? तुम्ही दिसताय का टीव्ही मध्ये? मोरिया मोरिया सेवा कुरुणासाठी अन्याय माझे कोट्यानकोटी मोरेश्वर वाळा दुगारकुटी या या ठिकाणी मनमहा देण्याच्या ठिकाणी मस्त केवती दिसली बाहेर देवाचं म्हणतो मी हे गाणं थोडं देवाचं म्हणतो मी. आता ही बाईक माय बाईक म्हणजे हे काय गाणं आहे मग काय म्हणू का तू बाई तू मित्रांनो वेळ कमी असल्यामुळे आपण प्रतिभालेचं नियोजन कॅन्सल केलेलं आहे. आता आपण चाललोय नारायणपूरला, तिथे जाऊन आपण दत्तांचं दर्शन घेऊया. मित्रांनो आपण येऊन पोहोचलोय ते वाईच्या घाटामध्ये, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघतोय क्षण अवघी जवळ आलेला आहे. आणि मित्रांनो कधी एकदाच असं झालंय की आईचं दर्शन होतंय आणि आपले गुरुवर्य अमोलभाऊ गडदे यांच्या काळूबाई सेवा मंडळ सातबंगला ह्या मंडळाचा छबिना काढायचा आहे, तर त्याची आता एकदाची ओढ लागलेली आहे.